ही आहे हँड लेवर शेअरिंग मशीन। या मशीनवर जाड पत्रे असतील तर ते कट करण्यासाठी आपण कशा पद्धतीने वापर करतो हे आता आपण पाहूया। पत्रा व्यवस्थितरित्या त्याला ब्लेडला लावायचं आहे, आणखी हँड लेवर आपल्याला हळूहळू पुढं कट करायचं आहे। अशा पद्धतीने पत्रा पुढं कट होत जाईल। जर मोठ्या प्रमाणात आणि जाड पत्रा कट करायचा असेल तर ही आपण हँड लिव्हर सेरिंग मशीन वापरतो। पत्र्याला आलेली शार्प एज जी धार आलेली असते ती धार रिमूव्ह करण्यासाठी आपण हेमिंग ऑपरेशन वापरतोय। ते हेमिंग ऑपरेशन कशा पद्धतीने करायचं ते पहा। या स्टेकवर आपण काय करतोय, पहिला पत्रा व्यवस्थितरित्या धरून घेतोय। हा लाकडी मॅलेट घेऊन जी एज आलेली असते ती एज पहिला आपण फोल्डिंग करून घेतो। या पद्धतीनं जी एज आलेली असते जी कडा आलेली असते हाताला लागू नये यासाठी आपण या पद्धतीने हेमिंग करतो। ठीक, ज्या पद्धतीने हेमिंग करून आपण एज फोल्डिंग करून ती एज शार्पनेस जी एज असते ती घालवलेली आहे, त्याच पद्धतीने आपण वायरिंग करूनसुद्धा कशा पद्धतीने एज फोल्डिंग करून घेतोय हे पाहूया। वायरिंग करण्यासाठी वायरच्या अलाउन्स आपण जेवढी वायरचं डायमीटर असतो त्याच्या दीडपट अलाउन्स घेऊन तेवढी बेंड करतो मॅलेट। बेंड केल्यानंतर ना जी वायर आपल्याला लावायची आहे ती वायर आपण घेतोय, आणखी वायर जिथं बेंड केलेलं आहे तिथं व्यवस्थितरित्या पकडून बेंड करू। या पद्धतीने वायर पत्र्यामध्ये गुंडाळून सुद्धा आपण ती ज्या आलेली एज असते ती एज रिमूव्ह करू शकतो। आता हे दोन पत्रे एकमेकाला जोडण्यासाठी आपण सीम जॉईंट कशा पद्धतीने मारायचा हे पाहूया। सीम जॉईंट मारण्यासाठी आपण काय करतो, दोन्ही पत्र्याला एल आकारामध्ये बेंड करून घेतो। एल आकारामध्ये पत्रा बेंड करून घेतल्यानंतर त्याला आपण यू आकारामध्ये तयार करतो। दोन्ही पत्रे यू आकारामध्ये तयार करून एकमेकांमध्ये गुंपण्याचं काम करतो। दोन्ही पत्रे यू आकारामध्ये झाल्यानंतर एकमेकांमध्ये त्याला गुंपायचं काम करतोय आपण, आणखी तेथे सीम जॉईंट मारतो। या पद्धतीने आपण एकमेकामध्ये दोन्ही पत्रे गुंफून सीम जॉईंट मारतो। या पद्धतीने पत्र्याला पत्रा व्यवस्थितरित्या सीम जॉईंट करून आपण जॉईंट करू शकतो। जॉईंट परमानंट होण्यासाठी त्याला आपण व्यवस्थितरित्या जिथं जॉईंट झालेलं आहे तिथं ग्रूव्ह मारून घेतो। आता हा काय होईल, हा व्यवस्थितरित्या परमानंट जॉईंट होईल,
निघणार नाही।